यशाची पहिली पायरी कोल्हापूर AR नोव्हेंबरची तयारी. आदर्श करिअर अकॅडमी सोबत 31 वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल. 20,000 जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. साहसी करिअर निवडा, सन्मानजनक जीवन घडवा. प्रवेश सुरू. आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. संपर्क 94069655000 आणि 91 58 66 89 89. वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबेस प्रकल्प हा देखील आता गुजरातला नेलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? ठाकरे सरकारने म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी ह्या राज्यामध्ये विविध मोठमोठे प्रकल्प येण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते आणि यशस्वी पण झाले होते. कारण इथली बेरोजगारी दूर होणं गरजेचं होतं, सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय आपला काम व्यवसाय मिळाला पाहिजे म्हणून तिने प्रामाणिकपणे काम केलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काही आमचं दुर्दैव म्हणावं लागेल ह्या महाराष्ट्राचं, हे जे आत्ताचं विद्यमान सरकार आहे, हे सरकार आपल्याला आलेले उद्योग वाढवण्याच्या ऐवजी इथले उद्योग जात आहेत सगळे दुसऱ्याकडे गुजरातच्या दिशेनं, हे दुर्दैव म्हणावं लागेल. हे सरकारचं संपूर्ण स्पेशल अपयश आहे ह्या सरकारचं. ह्या सरकारचा करंट डे पण आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये रस्ते, पाणी, हवा अत्यंत चांगला असताना व्यवसाय वाढले पाहिजेत, उद्योग वाढले पाहिजेत, यासाठी या सरकारने प्रयत्न करायला राहिलं बाजूला. परंतु दिल्लीश्वरांच्या आशीर्वादानं हे सगळे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि आपल्या मुंबईची ताकद कमी करणे, महाराष्ट्राची ताकद कमी करणे हा एकमेव धोरण ह्या भाजप सरकारने घेतलेला आहे. परंतु हे सरकारला व्हॉईस नाही आहे, बोलू शकत नाहीत, हे जी कारणं अनेक आहेत. ह्यांना भविष्यामध्ये लाखो बेरोजगारांचं तुम्ही पाप ह्या डोक्यावर घेतलेल्या सरकारने आणि त्यांना भविष्यामध्ये हे बेरोजगार आहेत त्यांना रस्त्यावर फिरू देणे अशी परिस्थिती निर्माण होईल, हे सरकारचं अपयश आहे. त्याचबरोबर उदय सामंत पण म्हणाले की 1 वर्षा पाठीमागेच हा प्रकल्प गुजरातला गेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात. नाही, जे नुसतं म्हणणं आणि पेपर घेऊन समोर बसणं, एक पत्रकार पैसेच घेऊन त्यांनी जाहीर करावं की मागच्या वर्षी कधी आला प्रकल्प, कुणी प्रयत्न केले आणि का गेला. हे उद्योगमंत्री ते आहेत, त्यांनी नुसतं सांगू नये. मी एक कार्यकर्ता, मी जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगतोय, ते जर उद्योगमंत्री असतील तर त्यांनी त्या पद्धतीनं पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला क्लिअर करा. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.